विघ्नहर्त गणरायाचा उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे त्यानिमित्त घरोघरी विराजमान झालेल्या गणरायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीग लागली आहे त्याअंतर्गत पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गुरुवारी पनवेल तालुक्यातील चिंचवली तोंडरे आपटा सावळे सोमटणे खांदा कॉलनी नवीन पनवेल गल्ली कोपरोली या ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले या दरम्यान त्यांनी चिंचवली येथे रमेश पाटील कोपरोली येथे माजी सरपंच राम पाटील आपटा येथे तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे सावळे येथे माजी सरपंच अविनाश गायकवाड सोमटणे येथे चंद्रकांत बैकर सुशील बैकर चेतन पोपेटा या ठिकाणी घरगुती गणरायाचे दर्शन घेतले तसेच खांदा कॉलनी येथे खांदेश्वरचा महागणपती नवीन पनवेल येथे विघ्नहर्ता गणरायाचे तसेच मिरची गल्ली येथील मिरची गल्लीचा राजाचे दर्शन घेतले यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव भाजप युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि गणेशभक्त उपस्थित होते दरम्यान सोमडने येथे चंद्रकांत बैकर सुशील बैकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत माजी नगरसेविका दर्शना भुईर, लीना पाटील यांनी दर्शन घेतले यावेळी शुभांगी बैकर शीतल बैकर रुपाली तोंडे उपस्थित होते